ताजे अपडेट आपण बघू शकतोय साम टीव्हीच्या माध्यमातून जेव्हापासून सुनावणी सुरू झाली होती ते निकाल येईपर्यंत प्रत्येक वेळेचे प्रत्येक क्षणाचे अपडेट साम टीव्हीचे जे प्रतिनिधी आहेत त्यांनी दिले होते आणि निकाल जरी ठाकरेंच्या बाजूने लागला असला तरी देखील शिंदेगड हा सुप्रीम कोर्टामध्ये जाणार असल्याची माहिती आहे त्याच्यामुळे अजूनही प्रतीक्षा संपलेली नाही असंच म्हणावं लागेल संपूर्ण शिवसैनिक मग ते शिंदे गटाचे असो किंवा ठाकरे गटाचे सगळ्यांच्या नजरा आजच्या या निकालाकडे लागलेल्या होत्या आणि शेवटी निकाल हा ठाकरेंच्या बाजूने आला असला तरी देखील अजून प्रतीक्षा संपलेली नाही आहे कारण शिंदेंचे शिंदे गटाचे जे वकील आहेत उत्सव त्रिवेदी यांनी स्वतः साम टीव्हीवर सांगितलेलं आहे की ते आता सुप्रीम कोर्टामध्ये जाणार आहेत त्याच्यामुळे सुप्रीम कोर्टामध्ये आता कधीपर्यंत सुनावणी होते उत्सव त्रिवेदी यांनी सांगितलेलं आहे शिंदे गटाचे वकील मंगळवारपर्यंत किंवा सोमवारपर्यंत याच्यावर सुनावणी होऊ शकते त्याच्यामुळे आता पुढचा नेमका निकाल काय येणार आणि तो कोणाच्या बाजूने असणार तेही पाहणं महत्त्वाचं असणार आहे तर सुप्रीम कोर्टामध्ये नेमका काय युक्तिवाद केला जातो आणि जो निकाल हायकोर्टानं दिलेला आहे तो अबाधित ठेवला जातो की त्याच्यामध्ये काही बदल केले जातात आणि हा निकाल नेमका कोणाच्या बाजूने जातो ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची अपडेट म्हणावी लागेल आज सकाळपासून सगळ्यांच्या नजरा या सुनावणीकडे लागलेल्या होत्या आणि त्याचे जरी निकाल समोर आले असले तरी देखील शिंदेगट हा सुप्रीम कोर्टामध्ये जाणार असल्याची माहिती समोर येते आहे त्याच्यामुळे आता सुप्रीम कोर्टामध्ये नेमकं काय काय होणार ते पाहणं महत्त्वाचं असेल दसरा मेळावा शिवसेनेसाठी जो अतिशय महत्त्वाचा मानला जातो या ठिकाणावरून शिवसेना प्रमुखांकडून संदेश दिला जातो चंद्रकांत खैरे आहेत जल्लोष करतायत आनंद झालेला आहे काय तुमची प्रतिक्रिया सन्माननीय न्यायपालिकेला मी खरोखर धन्यवाद देईल येत्याने आमच्या कोट्यवधी शिवसैनिकांना न्याय दिला हेच नाही तर माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे माननीय उद्धवजी ठाकरे माननीय आदित्य ठाकरे यांचा हा विजय झालेला आहे आणि म्हणून हा विजय त्या ठिकाणी आम्हा सर्वांना त्या ठिकाणी निश्चितपणे यश देणारा विजय आहे आणि म्हणून हे मैदान शिवाजी पार्क हे जे शिवसेना प्रमुखांनी 1966 पासून सभा घ्यायला सुरुवात केलेल्या होत्या दसरा मेळाव्याच्या तेच आज दृष्टिकोनातून त्याच्यानंतर आदित्य उद्धव साहेब समोर घेत होते आणि मी तुम्हाला सांगेल की सगळ्यांचे भाषण त्या ठिकाणी होणार आहे उद्धव साहेबांचे भाषण होणार आदित्य साहेबांचं भाषण होणार आणि ते ऐकायला आम्ही सगळेजण जाणार आहोत हे सगळा जल्लोष सुरू असताना आता शिंदे गटाकडून सुप्रीम कोर्टात धाव घेतली जाणार असं सांगितलं जात आहे ते त्यांचं फक्त कसं विघ्न आणायचं कसं त्या ठिकाणी अडवायचं हे सगळे असे त्या ठिकाणी यांचे प्लॅनिंग आहे आणि म्हणून मी या ठिकाणी सांगतो की यांचे प्लॅनिंग आता यशस्वी होणार नाही हे शिवसेना पक्षप्रमुखांच्याच विरोधात गेल्यासारखी स्थिती होती अशा स्थितीमध्ये हा शिवसेनेला मोठा विजय मिळालेला आहे आणि पुन्हा त्या विजयात खोडा घालण्याचा प्रयत्न सुरू आहे प्रत्येक गोष्टीत खोडा घालायला लागला आता MMRDC मैदान मिळालं ना मग इकडे कशाला अर्ज करायचा हा का नाही होऊ द्यायचा म्हणजे असं त्या ठिकाणी खोडा टाकून मुद्दा आता ठीक आहे सुप्रीम कोर्टात जाणार म्हणे ठीक आहे तुमचा अधिकार असेल तर तुम्हाला काय आम्हाला काय पण आज न्यायपालिकेने आम्हाला विश्वासाने त्या ठिकाणी आशीर्वाद दिला न्याय दिला धन्यवाद मला आपल्यालाच मिळावं यासाठी कसा अट्टहास कसा प्रयत्न सुरू होता कसा दबाव सुरू होता त्यांचा होता कारण सरकार त्यांचं असल्यामुळे महानगरपालिकेवर त्यांचा खूप दबाव होता आणि महानगरपालिकेच्या कमिशनर दबाव होता त्या कमिशनरला माहीत नाही की आपल्याला कोणी बसवलं इथं पण ते विसरले सत्ता गेल्यानंतर एक दुसरा मिनिटात ते विसरतात परंतु हे माहीत नाही की आपण इम्पार्शियल राहिलं पाहिजे सत्ता येते जाते परंतु सत्ता त्या ठिकाणी उद्या आमची येणार आहे मग तुम्ही काय करणार म्हणून या ठिकाणी मला स्पष्टपणे सांगायचं या सगळ्या अधिकाऱ्यांनी सुद्धा या दबावाखाली त्या ठिकाणी खूप त्रास दिला आणि ठीक आहे दिला त्यांनी त्रास पण आम्ही स्पष्ट सांगतो की बीएमसी एक अथॉरिटी है बीएमसी ने अपने अंदाज में जो भी कुछ किया हुआ था जो भी ऑर्डर्स उन्होंने दिए हुए थे वो वहाँ पे सेट असाइड हो गए और बीएमसी की अथॉरिटी को जो भी ऑब्जर्वेशन उन्होंने करने थे ऑनरेबल सुप्रीम हाईकोर्ट ने किए हुए हैं तो उसके ऊपर और बहस करना ठीक नहीं है यू गो थ्रू द ऑपरेटिव पार्ट व्हेन द जजमेंट कम्स आई मीन गणपति उत्सव के बारे में जो भी बातें कही थी जो बात सच आखिर ऑनरेबल हाईकोर्ट ने सामने लाया है और हमको यही आशा थी यही उम्मीद थी और आज हमको ये बहुत हर्ष हो रहा है कि आज सत्य सामने रहा है ट्रुथ प्रिवेल सत्य में शिंदेगड सर्वोच्च न्यायालय बाकीच्या गोष्टी काय आहेत त्या कायद्याच्या आपण त्याप्रमाणे ठरवू घेऊन जा
हाँ भाई चलो जाओ जाओ जाओ।